दरम्यान भाजप आमदार पाशा पटेल यांनी शरद जोशी यांच्यासोबतच्या आपल्या आठवणींना यावेळी उजाळा दिला. आमचे प्रतिनिधी अमोल कवितकर यांनी त्यांच्या भावना जाणून घेतल्या. पाशा पटेल आपल्या सोबत आहेत, काय नेमक्या भावना आहेत? तुम्ही ज्यांच्या मुशीत वाढला तो योद्धा तुमच्यामध्ये नाही आहे, त्याला अखेरचा निरोप देण्यासाठी तुम्ही येत आहे, काय मनामध्ये भावना दाटल्यात? मनामध्ये म्हणजे शरद जोशी जर नसते तर इथं तुम्हाला दिसणारी ही जी सगळी शेतकरी मंडळी आहेत हे कुठल्या तरी पक्षामध्ये कुठेतरी कार्यकर्ता म्हणून राहिले असते. परंतु या सगळ्यांना म्हणजे देशातल्या सगळ्या शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या साक्षर करण्याचं काम शरद जोशींनी केलं. तर एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की गरिबीचं कारण हे नेमक्या शब्दामध्ये कोणीच सांगितलेलं नव्हतं. आजपर्यंत गरिबीचं कारण सगळेच सांगायची, बाबा शेतकऱ्याच्या घरात गरिबी आहे ती कशामुळं आहे, तर देवामुळं आहे, दैवामुळं आहे आणि पहिल्या जन्माच्या पापामुळं आहे. परंतु शरद जोशींनी सगळ्यांना सांगितलं की अरे शेतकऱ्यांनो आणि शेतकऱ्याच्या पोरांनो, तुमच्या बापाच्या घरामध्ये जी गरिबी आहे ती गरिबी देवामुळं नाही, दैवामुळं नाही, तर सरकारच्या चुकीच्या धोरणामुळं आहे. आणि हे धोरण जोपर्यंत बदलणार नाही तोपर्यंत तुमच्या घरातली गरिबी जाण्याची शक्यता नाही. खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या अर्थक्रांतीचा जे जनक मानायला पाहिजे की शेतीचं खऱ्या अर्थानं जो अर्थशास्त्राचा जनक होता. तर हे होते पाशा पटेल आणि ज्यांनी आठवणींना उजाळा दिला आहे आणि हे नेतृत्व कसं सर्व गुणसंपन्न होतं, सर्व समावेशक होतं, कुठलीही जात ही शेतकऱ्याला नसते, शेतकरी हीच एक जात आहे हा हे समजून सांगण्याचं आणि प्रत्यक्ष कृतीमधनं दाखवण्याचं काम आयुष्यभर ज्या योद्ध्यानं केलं त्याच योद्ध्याला सलाम करण्यासाठी हे शिलेदार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं पुण्यातल्या डेक्कन पात्रामध्ये दाखल झालेले पाहायला मिळत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल धर्माधिकारीसह अमोल कवितकर, जय महाराष्ट्र, पुणे.